जय अजित पवार यांनी बारामती येथील MIDC मध्ये बेनामी प्रॉपर्टी उभी केल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच हे प्रकरण लवकरच बाहेर काढणार असून अजित पवार यांच्याबाबत सुरू असलेल्या कारवाईनंतर जय पवार यांच्या या बेनामी प्रॉपर्टीवर देखील कारवाई होणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले. बेनामी प्रॉपर्टीमध्ये अजित पवार तर आहेत झरंडेश्वर, पण आता बेटा जय अजित पवार याची पण बेनामी प्रॉपर्टीची माहिती हातात आलेली आहे. बारामती येथील जे MIDC मध्ये कशा पद्धतीने पवार परिवाराने जय अजित पवार प्रॉपर्टी उभी केली या बेनामी प्रॉपर्टीची डिटेल काही दिवसात बाहेर येणार. बापाची एकाला 1055 कोटीची प्रॉपर्टी तर जप्त झालेलीच आहेत. मला असं खात्री आहे की एकदा तो प्रोसेस संपला की मग ते इन्व्हेस्टिगेशन पुढे जाऊन जय अजित पवारांनी पण बारामती येथील MIDC मध्ये जी प्रॉपर्टी हस्तगत केली आहे त्याच्यावर पण कारवाई होणार.